लेकिन केरल में दिवाली नहीं मनाई जाती और इसके पीछे कारण बताया जाता है क्योंकि उसी दिन केरल के महाराजा महाबली की मृत्यु हुई थी और तब से वहां दिवाली नहीं मनाई जाती है। इसके पीछे एक और कारण ये भी बताया जाता है क्योंकि वहां पर हिंदुओं की संख्या बहुत ज़्यादा कम है, इसीलिए भी बहुत सारे ऐसे इलाके हैं वहां पर जहां दिवाली नहीं मनाई जाती है। नमस्कार वीक्षकरे, कन्नड फैक्ट चेक के स्वागत। दीपावली जगत हलू राष्ट्र आचरल भारत सह अंदु राष्ट्रीय रजे घोषित भारत राज्य मात्र सड़गरद दीपावली आचरल निज नहीं सत्य भारतद्यंत संभ्रम सड़गरद दीपावली आचरल दीपावली भगवान राम तन 14 वर्ष वनवास मुगसी अयोध्य मरद नेपी हब्बव आचरल केरल हब्बव आचरल कारण ऐनू अरे आ दिनवे महाराज महाबलियु सवनप्रद आ दिन दीपावली आचरल हिंदे इन कारणवे केरल हिंदू संख्य कड़मे कूड़ा हब्बव आचरल आजतक वरदीगारे केरल हिंदू संख्य कड़मे कारण के अनेक आजतक वरदिया टीकी पोस्ट सामाजिक जालता हंचक सत्यवेन केरल हिंदू बहुसंख्यात 2011 जनगणत प्रकार 54.9% हिंदू केरल भारत उलद भागिंत विभिन्न क्यलेर ಹವಾಮಾನವನ್ನ ಅನುಸರಿಸುತ್ತದೆ। ದೀಪಾವಳಿಯು ಮಳೆಗಾಲದ ಅಂತ್ಯ ಮತ್ತು ಉತ್ತರದಲ್ಲಿ ಚಳಿಗಾಲದ ಆರಂಭವನ್ನ ಸೂಚಿಸುತ್ತದೆ। ಆದರೆ ಕೇರಳವು ಯಾವುದೇ ವಿಶಿಷ್ಟ ಋತುಗಳಿಲ್ಲದ ಉಷ್ಣವಲಯದ ಹವಾಮಾನವನ್ನ ಹೊಂದಿರುತ್ತದೆ। ಕೇರಳಕ್ಕೆ ರಾಮಾಯಣದ ಪ್ರಭಾವ ಕಡಿಮೆ ಇರುವ ಕಾರಣದಿಂದಲೂ ಕೂಡ ದೀಪಾವಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯವನ್ನು ನೀಡಿಲ್ಲ। ಇನ್ನು ಕೇರಳದ ಪ್ರಸಿದ್ಧ ರಾಜ ಬಲಿಚಕ್ರವರ್ತಿಯನ್ನು ಕೊಂದ ನೆನಪಿಗೆ ದೀಪಾವಳಿಯನ್ನ ಆಚರಿಸುವುದನ್ನು ಕೇರಳಿಗರು ನಿರಾಕರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ಕೇರಳದಲ್ಲಿ ದೀಪಾವಳಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಪಡೆದಿಲ್ಲವೇ ಹೊರತು ಹಿಂದೂಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಇರುವುದರಿಂದ ದೀಪಾವಳಿಯನ್ನ ಆಚರಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂಬ ಆಜತಕ ವರದಿ ಸುಳ್ಳಾಗಿದೆ। ಕನ್ನಡ ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಚೆಕ್ ಸುಳ್ಳು ಸುದ್ದಿಗಳನ್ನ ಬಯಲುಕೊಳಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ। ಯಾವುದೇ ಸಂದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಸಂದೇಹ ಬಂದರೆ ನಮಗೆ ಕಳುಹಿಸಿ, ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಚೆಕ್ ಪ್ರಕಟಿಸುತ್ತೇವೆ। ನಮ್ಮ ವಿಡಿಯೋ ಪೋಸ್ಟರ್ಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಬೆಂಬಲಿಸಿ।